आवडे हे रूप गोजिरे सदुन Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Jai Ram Krishna Hari Jai Ram Krishna Hari Jai Ram Krishna Hari Jai Ram Krishna Rupapahata lochani Sukhadale osajani Rupapahata lochani Sukhadale osajani Rupapahata lochani Sukhadale osajani Rupapahata lochani Sukhadale osajani आता गाऊ तुझ उरिया मंगली 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 दरुगदा रोडी हरि दरुगदा रोडी हरि कथा दरुगदा रोडी
आता गाऊ तुझं ओविया मंगळी हरी जरा आवाज देऊ मगर ज्या काळ्या वायरला हिरवं हे लावलेली हिरवी पट्टी लावलेली त्याचा आवाज वाढवा बघा बरं रामकृष्ण हरी बरं आहे का थोडं ऐकू द्या म्हणून पाठवला का बर आता गाऊ तुझं ओविया मंगळी आता गाऊ तुझं ओविया मंगळी आता गाऊ तुझं ओविया मंगळी गाऊ Thank you.
Kundalini, Hari Krishna,
आता गाऊ तुझं उविया मंगळी आता गाऊ तुझं उविया मंगळी करू गदा रूढी हरिकथा होसी निवारिता आमचे सकळ भय तळ मळ पाप पुण्य भोगिले ते भोग लावू तुझे अंगी भोगिले ते भोग लावू तुझे अंगी अलिप्त या जगी हो निराहू होसी निवारिता आमचे सकळ भय तळ मळ पाप पुण्य तुका म्हणे आम्ही लाडकी लेकरे राहो अंतरे पायाविन होसी निवारिता आमचे सकळ भय तळ मळ पाप पुण्य पांडुरंगा रे प्रथम दुसरे चरणा संता दुसरे कृपादाने कसे त्या विस्तार कृपादाने कसे त्या विस्तार कृपादाने कसे त्या विस्तार कृपादाने कसे त्या विस्तार बाबाजी सद्गुरु दास बाबाजी सद्गुरु दास बाबाजी सद्गुरु दास नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती सेविलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर संपाद ज्ञानंच विधाय भक्तिम विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतम सुविचार युक्तम नमामि जोगम शिरसा गुरुंतम जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते बंधो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोनी आता आता गाऊ तुझ ओविया मंगळी करू गदारूढी हरिकथा होसी निवारिता आमुचे सकळ भय तळमळ पाप पुण्य सेवकर्ता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपण आपल्या जीवनशैलीचं स्वरूप आणि कार्य देवाच्या विश्वासा सह प्रगट करतात भगवान पंढरीनाथाच्या दरबारात परम पावन क्षेत्र पंढरीमध्ये सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवर्य तात्याच्या सानिध्यात आपला हा एक महिन्याचा भक्ती उत्सव चालू आहे. पण त्या भक्ती उत्सवात आजचा जो कार्यक्रम आहे तो एक विशेष कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम विशेष का आहे? कारण या कार्यक्रमाला एक विशेष निमित्त आहे. निमित्त म्हणजे वारकरी संप्रदायातील भजनाला वारकरी भजनाला ज्यांनी क्लासिकल भजनाची जोड देऊन आगळा वेगळा आकार दिला असं कार्य ज्यांनी मुंबई सारख्या मायानगरीमध्ये राहून विद्यार्थी घडवले कार्य केलं असे वैकुंठवासी तुळशीराम दादा दीक्षित यांचाच पुण्यस्मरण आहे. त्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ही कीर्तनाची सेवा आहे. पूज्य दादाचं जाणं अधिक मासामध्ये झालं. तो अधिक मास आषाढ आला होता आणि मग असं आहे आपल्याकडे की ज्या अधिकात अधिकात जर माणूस गेला तर त्याचं श्राद्ध त्याची पुण्यतिथी कशी करायची याचे काही निर्णय आहेत. अधिकात जर माणूस गेला तर तो ज्या महिन्याचा अधिक आहे त्या महिन्यातल्या त्या तिथीला त्याचं श्राद्ध पुण्यस्मरण करावं. हो अजून एक नाव आहे बघा त्याला म्हणजे शिष्यानं जी गुरुची करायची असते आराधना समाराधना समाराधना
मांस वंशाने श्राद्ध करावे विद्या वंशाने समाराधना करावी आपल्या गुरुची अशी पद्धत असते तर ते ज्या महिन्याला गेले त्या महिन्याच्या तिथीला धरून ते केलं जातं अधिक आषाढ असेल तर दरवर्षी आषाढ शुद्ध दशमी दादांची पुण्यतिथी आणि मग जर त्या वर्षामध्ये जर अधिक आला तर त्या अधिकातल्या शुद्ध दशमीला करण्याची पद्धती आहे त्याला अनुलक्षून यावर्षी अधिक आला योगायोग पहा आज एवढे योग जुळून आलेले आहेत किती योग आहेत पहा दादाची दशमी तिथी आहे ऑलरेडी आपल्या इकडे सप्ताह आयता चालू आहे दीक्षित परिवाराला काही टेन्शन नाही कीर्तनकार डझनान उपलब्ध आहेत त्यात आता नंबर माझा लागला तो भाग निराळा कीर्तनकार उपलब्ध आहेत सगळे एरवी पुण्यतिथी करायची म्हटलं की आचार्य सांगा भांडे सांगा वाढणारे सांगा अमक सांगा तमक सांगा दादांना काहीच ताण ठेवला नाही आणि बोलू का थोडस वाईट नाही वाटणार ना तुम्ही ठरवलं तरी एवढी पुण्यतिथी मुंबईत करता आली नसती का कारण लोक ह्याच्या पेक्षा तुम्ही जास्त जमा केली असती पण असे नामधारक मिळाले नसते मुंबईत एवढ्या संख्येनं हे ध्यानात ठेवा ही सगळी तात्याची कृपा आहे माझच नाही आणि तात्याचा दादाचा जो स्नेहानुबंध आहे त्या स्नेहानुबंधाची एक पावती सुद्धा आहे त्यातून उनरून होण्याची एक संधी सुद्धा आमच्या सारख्यांना आहे असा कार्यक्रम ठरला सर्व नामधारक एवढ्या पद्धतीने काही अडचण नाही आयत सगळं झालं योगायोग तर आहेच पंढरी सारखं क्षेत्र आहे असे नामधारक मंडळी आहेत खरं जे मंगळ ओव्या देवाला गातात अशी मंडळी आहेत आज अजून एक योग आहे आगळा वेगळा योग आहे आज आगळा वेगळा योग असा आहे वैकुंठवासी भजन भीष्म अमृत महाराज नरखेडकर ते सुद्धा याच दशमीला गेलेले आहे विशेष म्हणजे श्रावण अधिकच होता आणि श्रावण शुद्ध अधिक दशमीच होती एवढा योग आज जुळून आलेला आहे म्हणजे बाबा सुद्धा म्हणजे दादा सुद्धा ज्यांना आदरानं ज्यांच्याकडे बघायचे अमृतबाजींकडे की मुंबईमध्ये असताना अत्यंत गोड आवाजाचे धनी अमृतबाजी नरखेडकर मुंबईमध्ये ते महिना महिना माधव बागेत असायचे त्यानंतर स्प्रिंग मिलला असायचे त्यानंतर घोडपदेव सेंचुरी मिलला घोडपदेवला अशा काही ठिकाणी घोडपदेवच ना गीता स्वाध्याय मंडळ हा हे जे काही जे विशिष्ट परंपरेचे सत्य होते तिथं अमृतबाजी असायचे आणि तिथे दादा सहसा कीर्तनात गात नव्हते असं मी ऐकू नये एवढं काही दादा कीर्तनामध्ये जास्त गात नसायचे मग दादाचे विद्यार्थी मारुती बुवा खाशा बुवा ही मंडळी आणि अमृतबाजी हे गायचे म्हणून दादा सारख्यांना सुद्धा अत्यंत आदराचं स्थान अमृतबाजी होते अंदाजे वय सारखा असेल अंदाजे वय सारखा असेल आणि असे एक आपण अजून एक म्हणू सखा वेळा ज्ञानेश्वर नाम याचा जो जिव्हार तसे जिव्हार भजनी हे दोघ त्या दोघांचा मिलाप या पुण्यतिथीत आज घडतो आहे हाही आगळा वेगळा योगायोग आहे आज दादाच्या संबंधाने आपल्याला काहीसा विचार करायचा आहे अभंग कोणता निवडावा हा विचार डोक्यात आला आणि ह्या अभंगानं विचार करावा असं दासाला वाटलं म्हणून या अभंगाची मी निवड केलेली आहे दादाच्या संबंधाने मी ज्या ज्या वेळेला संधी आहे जेव्हा मला बोलायचंय ते मी बोलणारच आहे अभंगाच्या दृष्टीने विचार मांडतो आजच्या अभंगातून तुकाराम महाराजांनी आपला एक जीवन संकल्प देवासमोर मांडलाय काय माणूस कोण्या कव्हाना पण विचारावर आला पाहिजे आपल्या जीवनात काय करायचं हे माणसाचं ठरलं पाहिजे ठरल्याशिवाय काही नाही म्हणजे जीवन पूर्ण होण्याकरता दोन गोष्टी लागतात जीवनाला गती पाहिजे आणि गतीला दिशा पाहिजे तर जीवन किती गतिमान असलं त्या गतीला जर दिशा नसली तर काही उपयोगाचं नाही एक उभा आहे नात्यापुत्याच्या स्टेशन स्टँडवर आणि गाडी ताशी 200 पळते जोनात पळतोय त्याला विचारलं कुठं निघाला तो म्हणजे मला पंढरपूरला जायचंय आणि त्याचं तोंड आहे पुण्याकडे किती पळाला तर भेटेल म्हणजे जीवनात गती आहे पण गतीला काय नाहीये दिशा नाहीये काही लोकांच्या जीवनाला गती आहे पण दिशा नाहीये काही लोकांच्या जीवनाला दिशा आहे पण गती नाहीये आता आमच्या सारख्यांच्या जीवनात दिशा आहे पण गती नाही असं आम्हाला म्हणावं वाटना ध्येय माहिती जन्माल्यानंतर काय केलं पाहिजे काय मिळवलं पाहिजे कोणतं मानवी जीवनाचं लक्ष असलं पाहिजे हे सगळं ज्ञान आहे पण त्या दृष्टीने जर प्रयत्न नसतील तर काय उपयोगाचे जीवनात गती पाहिजे आणि गतीला दिशाही पाहिजे म्हणून जगद्गुरु तुकोबा यासारखा साधू आपल्या जीवनातल्या गतीचा आणि दिशेचा निश्चयावर गेलेले साधू आहेत म्हणजे आपल्या जीवनात ते ध्येयापर्यंत जातात जे काहीतरी ठरवतात
जे ठरवतात तेच काहीतरी प्राप्त करू शकतात. ठरवावं लागतं. ज्ञानोबराच्या गोविंद जर सांगायचं ठरलं तर काय ठरवतात ते जिज्ञासू. जाणून भव स्वर्गा उभगले मुमुक्षु योग ज्ञान वळगले ते नयो या निघाले पैजाजे. पैज मारून त्यांनी ठरवलंय आम्हाला काय. पैज मारून ठरवलंय की आम्हाला काय मिळवायचंय. अजून सांगू देवची होईल मन तिथे होती तरी का चित्ती न धरावी. ठरवावं लागतं आम्हाला नेमकं काय करायचंय. काय असतं ठरवणं सुद्धा विचारपूर्वक असावं. तर काय काय लोकांनी ठरवलंय हो काय स्त्री रूपडोळा पाहावी ज्ञानोबाच्या ओळ आहेत ना. काय काय लोकांनी ते ठरवलंय. जयाची या ज्ञाना देहची केले परिसीमा असे झालेलं आहे की या परत देह खंडना महात्मा ईश्वर पाषाण प्रतिमा या परोती प्रमा ढोळची नेनी या टाळ देत या परोती प्रमा ढोळची नेने. जयाचे ज्ञान विश्व नेने हे साधूच आहेत. पण ज्यांचं ज्ञान विषयाशिवाय दुसरं काही समजून घ्यायला तयार नाही अशी माणसं आहेत ज्यांनी ठरवलंय जीवनामध्ये की आम्हाला हे करायचंय. पण असं नाही माणसाच्या ठरवण्या सुद्धा एक विचार असावा. पण आज आपण जो अभंगात चिंतनात अभंग निवडलाय ना त्यात आता जो शब्द आहे तो आपल्याला एक विचार करायला लावणारा शब्द आहे आता शब्द. कारण काय माणूस अज्ञानाच्या गर्तेमध्ये असताना जीवनातून काही चुका घडतील काही चुकीचं घडेल ते ठीक आहे. पण माणसाला जेव्हा सदसद विवेक जागा होतो मग तो सत्शास्त्राच्या श्रवणाने होईल सत्पुरुषाच्या सहवासामध्ये होईल तिथं आल्यावर तरी माणसानं कोणातरी निश्चयावर गेलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायसारखे साधू मला वाटतं आजच भागवतामध्ये एक विषय झाला पिंगला वेशेचा. काय तुम्ही ठरवता कधी याला अर्थ नाही तुम्ही ठरवता याला अर्थ. म्हणून काही लोकांनी मरण एक तास जवळ आलं होतं तेव्हा ठरवलं तरी सुद्धा ते ध्येयापर्यंत गेले. एक तास उरला परीक्षित राजाने 7 दिवसाआधी ठरवलं. महाराज तुम्हाला घटना सांगतो. गुरुवर्य तात्या ते खानदेशात गेले गाथा पाठ करायला. खानदेशात गेले आणि जवळजवळ मला वाटतं 9 का 10 का 18 महिने आता नेमकी मला संख्या आठवत नाही अंदाजे 18 महिने तात्या तिकडे राहिले आणि त्या 18 महिन्यामध्ये तात्या गाथा पाठ करूनच आले. गाथा पाठ करून आले तेव्हा तात्याने 50 ओलांडलेली होती जवळजवळ. तेव्हा तात्या गाथा पाठ करून आले. महाराज ह्या बारामतीजवळ तावशी नावाचं गाव आहे आणि त्या तावशीमध्ये मला वाटतं साधू अण्णा ना साधू अण्णा त्यांचं वय 60च्या पुढे होतं तेव्हा साधू अण्णाच ते म्हटले तात्या जर या वयात गाथा पाठ करू शकतात तर मला काय अडचण आहे. आणि त्याने वयाच्या 60व्या वर्षापासून गाथा पाठ चालू करायला सुरुवात केली. अंदाजे 80-85 वयाची होऊन ते वारले. नंतर त्यांनाही पक्षपातचा आपलं ते तयारी पक्षघाताचा त्रास झाला पडून होते. मुलगा शिक्षक आहे त्याला रोज एक अभंग लिहून पुढे लावायचे आणि मरेपर्यंत 2500-3000 अभंग त्यांनी पाठ केले. ठरवल्यावर काय होत नाही अडचण एक आहे आम्ही ठरवत नाही. हो हो ते काय वक्ते बाबा म्हणायचे आमचं कसं आहे आम्ही जे ठरवलं ते कधीच होत नाही म्हणून आम्ही आता एकच ठरवलं काही ठरवायचं नाही. पुढे म्हणायचं आमचं दुर्दैव ते सुद्धा ठरत नाही. आम्ही ठरवल्याशिवाय राहत नाही. विठाला महाराज आमच्या मराठवाड्याचे वारकरी आहे त्या वारकरी स्वतःच्या शेतात नाही दुसऱ्याच्या शेतात काम करतो आणि त्याने गाथा कसा पाठ केला आता मुरडण म्हणतात मुरडण शब्द करतो ना अवताच मुरडण या बांधावर आमच्याकडे धुरा म्हणतात आपल्याकडे या धुऱ्यावर एक गाथा गोडीवर या धुऱ्यावर एक गाथा ठेवायचा. एक मुरडण घ्यायचं एक चरण पाहायचं आणि एक मुरडण घेऊन जायचं तिकडे दुसरं चरण पाहायचं मुरडण घ्यायचं असा कोण गाथा पाठ केला असं कोण गाथा पाठ केला. महाराज नेवाशा जो आमचे खरड पाटील म्हणतात माहिती शिवाजी भगवान संदीप करड यांची आई ह्या बाईनं घरी राहून ज्ञानेश्वरीची 1100 पारायणं केली. किती 1100 किती केली 1100 काय काय बाया म्हणत असं रे काम टेकडी अस घरातली सगळी कामं करून त्यांनी ते ठरवलं
आणि तिथपर्यंत गेले. मी माझ्या जीवनात 3000 पारायण केलेला माणूस पाहिलाय. गाठीचे किती? 3000 पारायण. ते आळंदीत भेटलेले. आळंदीत आहेत हो. ऐक, आता ते आळंदीत राहत नाहीत. मला नाव बी आठवण त्यांचं. आता तांबे बो, तांबे बो त्यांचं आज तांबे. 3000 ज्ञानेश्वरीचे पारायण पूर्ण झाले त्या माणसाचे. हो महाराज, आमच्या भागामध्ये एक साधू गेले वैकुंठवासी नथुराम महाराज केहाळकर. नथुराम महाराज केहाळकर होते महाराज. ते सकाळी उठल्यानंतर अंगावर असं पांघरून घेऊन बसायचे. ज्या बाबाने पांघरून घेतलं की लोकांना ओळखून जायचं बाबाचं पारायण चालू आहे. आणि 7 तासात ज्ञानेश्वरी पारायण करून मगच ते उठायचे. त्यांच्या कीर्तनामध्ये अमृतानुभव, ज्ञानेश्वरी, भागवत, भावार्थ रामायण, चतुश्लोकी, ते नाथाचे छोटे छोटे प्रकरण, आनंद लहरी, या अनेक प्रकरणातल्या ओव्या यायच्या. आळंदीमध्ये एकदा मी त्यांच्यात कीर्तन होत आणि लिहून बसलो होतो. किती ओव्या बाबा कीर्तनात म्हणतात, तर त्या दिवशी मोजलेल्या ओव्यात 450 ओव्या ते म्हटले होते कीर्तनामध्ये. त्याच्या आम्हाला सांगतात भोसरीकर माऊलीच. भोसरीकर माऊली म्हणतात, जर त्या अभंगातलं एक चरण पाहिजे असलं तर हा अभंगच म्हणायचे. बरोबर ना तात? एक चरण जर पाहिजे असलं तर माऊली सगळं अभंग म्हणायचे. तसं नथुराम बाबा, एक ओवी पाहिजे असली की त्या श्लोकावरच्या मागच्या पाठ कोणचे पुढच्या पाठ बंद करावं. ती बंद करा, बंद करा. नशीब सूर आहे सूर आहे ते बरं आहे आपलं. विठ्ठला विठ्ठल जाऊ. भरपूर अशा कथा आपल्याला सांगता येतील, असे अनुभव लोकांचे सांगता येतील. आपल्याकडे नसतील लाईट म्हणून काय झालं? पण आहेत ना. त्यांनी ठरवलं ते नयो या निघाले पैजाजे. देवाची होईल म्हणते ते होती एका निश्चयावर, एका विचारावर आलं पाहिजे. आणि ते सद सद विवेक बुद्धीने आलं पाहिजे. देहाचे आगावा जयाला गियाने पांडवा, तो कार्यार्थ आगावा सांडवण्या. मग ज्ञानोबराय म्हटले कार्यार्थ सांडून नको ते करत बसले. नको ते करणाऱ्यांचा विचार इथं का करायचा? सोडून द्या. पण असा बी एक वर्ग आहे की तो मृत्यू लोकात येऊन ठरवतो माझ्या जीवनाला काहीतरी दिशा द्यायची. जगद्गुरु तुकोबरायांना कळालं की मानवी जीवनाची इथे कर्तव्यता केवळ भजनामध्ये आहे. भजन बिना जलजयू, भजन नसेल तर जगण्याला काही अर्थ नाही हे कळालं. जगद्गुरु तुकोबरायांना कळालं ह्या संसारात गुंतून काही फायदा नाही कळालं. आणि तुकाराम महाराज एका विचाराच्या उंचीवर गेले. पण आपला विचार मांडावा कोणासमोर? काय आपल्या अंतकरणात निर्माण झालेल्या भावना कोणाजवळ मांडाव्या? खरं तर आपलं बुज कोणाशी बोलावं याचे काही संकेत आपल्याला संत वाङ्मयात मिळत. पहिला संकेत आहे सुमनु आणि शुद्धमती अनिंदको अनन्य गती, तरी गोप्यही तया प्रति चाळ विजय सुखे. आपल्या हृदयातलं कोणाला बोलावं? सुमनू पाहिजे ज्याचं मन चांगलं पाहिजे, शुद्धमती ज्याचे विचार चांगले पाहिजे, अनिंदको तो कोणाची निंदा न करणारा पाहिजे, आणि अनन्य गती आपल्याशी अनन्य पाहिजे. ह्या चार गोष्टी ज्याच्याजवळ असतात त्याच्याजवळ आपलं गुज बोलावं, आपल्या मनातलं बोलावं. मग असं कोण आहे पण आपलं गोड सोड म्हणजे एकदम सोपं करून टाकलं तुकाराम महाराजांनी. ज्ञानोबराय म्हणले सुमनू आणि शुद्धमती आनंद को अनन्य गती. मग आता हा भेटला, मग हा सुमनू आहे का, शुद्धमती आहे का, अनन्य आहे का, आनंद को आहे का, हे शोधत बसण्यापेक्षा तुकाराम महाराज म्हणजे एवढं बोलू नका, एवढं बघूच नका, फक्त संतत्व का बघा सांगून टाका. बोलावे संतच हे सगळं बघत बसण्यापेक्षा काय करा, गुज बोलावे संताशी. आता पुढे तुकाराम महाराज म्हणले म्हणून बोलतो पत्नी राखावी जयशी दाशी. गुज बोलावे संताशी, पत्नीला दाशी सारखं राखावं, लाड करू नये, लाड देता तीशी वाटा पावे कर्माला. एवढ्या धाडसाने मी का बोलतो, मला बायको नाही म्हणून काही मत माझ्याकडे बोलायची ध्यानात. गुज बोलावे संताशी, संताजवळ बोलावं आणि दुसरं देवाजवळ बोलावं. कारण काय, गुरुवर येतात एक चिंतन सांगत असतात. आपले परमार्थिक अनुभव व्यवहारातलं सोडून देतो, आता लय चर्चा करत नाही,
कारण वेळेत कीर्तन संपवायचे आपल्याला. परमार्थातले अनुभव आपले कोणाला सांगावे, विषमाची संख्या वाटे शंका वाटे सारखे भेटे तरी सो, परमार्थिकाला सांगावे, परमार्थिकाला सांगावे. का बरं परमार्थिकाला? कारण का सामान्य लोकांना अनुभव सांगून फायदाच नाही. म्हणजे बघा तुम्ही एखाद्या सामान्य माणसाला सांगा, काय सांगू भाऊ, रात्री असंच गोड स्वप्न पडलं मला. काय स्वप्न पडलो? माझ्या स्वप्नामध्ये रात्री पांडुरंग आला. बर, पांडुरंगाने माझ्या गळ्यात तुळशीची माळ घातली. वा 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 वा, ऐकून घेतो आणि बाजूला जाऊन म्हणतो ह्याच्या स्वप्नात पांडुरंग आला, ह्याला गावाचं पुराणा. ह्यांना सांगून काय फायदा आहे? म्हणून जे त्या कुवतीचे त्यांनाच अनुभव सांगावा. पण जगद्गुरु तुकोबारायांनी जीवनात ठरवलं एकतर संतांशी आपलं गुज बोलायचं किंवा देवाशी बोलायचं. तुकोबाराय कधी कधी संतांशी बोलतात, कधी कधी देवाशी बोलतात. आज आपल्या अंतःकरणातलं गुज जगद्गुरु तुकोबाराय, आपण कोण्या विचाराच्या उंचीवर आलो, आपल्या जीवनात आम्ही काय ठरवलं, कसं राहायचं, काय करायचं, ते का करायचं, हे सगळं महाराजांनी विचारपूर्वक ठरवलं. आणि देवाला येऊन म्हणतात आता गाऊ तुझ्या देवाला गुज तुकोबाराय सांगतात, देवा आता मी ठरवलं, आता मी गाणार, आता गाऊ तुझ ओवी, आम्ही तुला गाणार आता ठरवलं आम्ही. हो, पण आता म्हणजे कधी? आता अनंतर हे वाचक शब्द आहे, ह्याच्या नंतर. आता तो ब्रह्म जिज्ञासा आहे ना, आता तो ब्रह्म जिज्ञासा, याचा अर्थ काय? साधन चतुष्ट संपन्न झालो आता याच्या नंतर. तस विठ्ठल विठ्ठल कशाच्या नंतर? हो, हे नंतर सांगतो. आम्हाला शास्त्राकडून कळालं, संतांकडून कळालं की मानवी जीवनामध्ये गाण्यासारखा एक देवच आहे. गासी तरी एक विठ्ठलची गाई, नाही तरी काही राहे उगा, बाकी गाण्यासारखे नाहीतच, हेच हाच एक गाण्यासारखा, हे कळालं आता आम्ही गाणार. मनुष्य देहाची ती कर्तव्यता यात आहे म्हणून आम्ही गाणार. अजून सांगू, आम्ही का गाणार देवा? का तुला आवडतं गायलेलं म्हणून आम्ही गाणार. आता आम्ही तुला मंगळ होव्या गाणार. आपला गाथा जो आहे गुरुवर्य तात्यांचा, तो ठाम विचार असतो की प्रत्येक गाथ्याचा अनुबंध आहे. मागच्या अभंगाशी पुढच्या अभंगाशी काय आहे? एक संबंध, एक अनुबंध आहे. म्हणून मला वाटतं रामकृष्ण भाऊ, हा रामकृष्ण भाऊ इर्शेकर असं म्हणायचे, आणि ते म्हणतात गाथा सांगताना मागच्या अभंगाचा दुसऱ्या अभंगाचा संबंध लावून द्यायचे. मला खूप दिवस प्रश्न पडायचा, येणे बोधे आम्ही असो सर्व काळ, करू ये निर्मळ हरिकथा. आणि मग
देहाच्या खापरिया गटबंगी फेडलिया मद आकाशा पैसिया झालेची असे तशी देहबुद्धी जाई जे आपण पे आठू होय ते तर आण काय आहे ते वाचूनी येणे थोर बोधलेपणे दया शिका देही असणे येणे बोधे आम्ही असं करायचो म्हणजे ते चुकीचं असं नाही पण तात्याशी एकदा मी चर्चा केली तात्या म्हटले त्याच्या आधीचा अभंग कोणता आहे बघ बरं मग त्याच्या आधीचा अभंग आहे पाप ताप दैन्य जाय उठा उठे आणि त्याचं शेवटचं चरण तू का म्हणे मना झाले समाधान देखिल्या चरण वैष्णवाचे आता संतांचे चरण पाहिले मनाला समाधान झालं येणे बोधे आम्ही असो सर्व काळ करू हे निर्मळ हरे कथा आता आजचं तसंच आहे तू का म्हणे आता गाऊ तुझं ओविया मंगळी आता म्हणजे कधी त्याच्या मागच्या अभंगाचं शेवटचं चरण आहे तू का म्हणे मज दावी तो सोहळा देखे पाय डोळा तुझे देवा देवा मला तो सोहळा दाखव जेणे मला तुझ्या पायाचं दर्शन घडेल तू मला सोहळा दाखव मग मी काय करतो आता तुला ओव्या गातो विठाला चिठ्ठी बी माझ्या हातामध्ये अशी आली पाठीमागून गाची टाकी चपात्याची शेगडी खोबर चिठ्ठी शंगणी सर्व मिळेल म्हणजे ही चिठ्ठी सामान्य नाही बापकर साहेब पाठीमागून भुक्ती आणि पुढून मुक्ती आहे ध्यानात ठेवा म्हणून हे आता माझ्या जीवनात असा ठेवा तुम्हाला चिठ्ठी भेटत नाही आताही अशा तात्याच्या चिठ्ठ्या माझ्याकडे एक पिशवीभर असतील तात्याने लिहिलेली चिंतन पिशवीभर असतील म्हणून तर म्हणत असतो मी लाडकी लेखमी संतांची कीर्तनात मी कधी कधी सांगत असतो नाव घेऊ का एक घेऊ हा येत होते जात होते ऐकता ना मला माहिती जीव लावून ऐकणार तुम्ही त्या बाईनं कानाचं स्कार्पो बाजूला काढलं बघा काय चिज्ञ असा स्कार्पो ऐकता ना येत होते जात होते खिडकी वाटो पाहत होते खिडकीला तीन तारा अडकी त्याला घुंगर बारा पान खाते तेरा तेरा घाम येतो जरा जरा तिकडून आला व्यापारी त्यानं दिली सुपारी सुपारी देते वाण्याला हंडा घेते पाण्याला तुला काम येईल शूट करून घे वाडा बांगते भिंगाचा पाणी आणते आडाचं वाडा बांगते भिंगाचा वाड्यात वाडे सात वाडे आतल्या वाड्यात पलंग पलंगावर गादी गादीवर उशी उशीवर बशी बशीवर कप कपात घडी घडीत वाजला ये पांडुरंगाचं नाव घेते मी बघ आता त्याची ज्ञानोबरा म्हणतात मी माझ्या गुरुचा लाडका शिष्य आहे विठ्ठला विठ्ठला संसार सोहळे भोगती सकळ सगळे संसार सोहळा भोगतात पण मला हा सोहळा नाही पाहायचा तुझ्या पायाच्या दर्शनानं होणारा सोहळा पाहायचा ही माझी अपेक्षा आहे म्हणून आता मी ठरवलं आता मी ओव्या गाणार मला पायाच्या तीन विचार करायचे मी गाणार हा पहिला विचार आहे देवा तुला गाणार हा दुसरा विचार आहे आणि मंगल गाणार तिसरा विचार आहे गाणार का बर कारण देवाला गायलेलं फार आवडत मदभक्त यत्र गायंते प्रतिष्ठा मी नारद परमात्मा गाण्याने प्रगट होतो बोलण्याने नाही प्रगट होत आमचं तत्वज्ञान बोललेलं नाहीये गायलेले ओ गायली पुराणी गायली Thank you.
तिसरी चाल का म्हणलं त्याचं कारण आहे, हे अमृतबा नरखेडकरांची चाल आहे. अमृत बुवाजी काल्याच्या कीर्तनात हे प्रमाण ह्याच चालीत म्हणायचे. आता ते बुवाजीचा काळी तीन पांढरे चारचा स्वर आवाज एवढा गोड, महाराज ते ऐकलं की बस अमृताची वाणी वरुषाला अशुद्ध. अमृतबाजीची वाणी अशी होती, मरताना मामासाहेबासारख्या साधूला देह सोडताना ही वाणी ऐकून मरा वाटलं ध्यानात ठेवा. सांगेल मी नंतर, नंतर सांगेन. गाणं आमचं तत्वज्ञान बोललेलं नाहीये, आमचं तत्वज्ञान गायलेलं आहे. मोरारी बापूला एकाने चिठ्ठी पाठवली, श्रोते चिठ्ठी पाठवतात ना वक्त्याला, ते उत्तरलंय गोड आहे म्हणून विस्तार करतो या गोष्टीचा. म्हणजे बापूजी आप कथा कम करते और गाते बहुत हो, हम कथा रसिक है, गाना जरा ज्यादा होता है. अब कथा कम करते हो गाते ज्यादा हो. चिट्ठी आली मोरारी बापू कडे आणि मोरारी बापू म्हटले, म्हणजे श्रोताने प्रश्न पूछा आहे की बापू आप कथा कम करते हो और गाता गाते ज्यादा हो, लेकिन मुझे उन्हें सवाल जवाब देना है. आपको किसने कहा मैं कथा करता हूं, मैं गाता ही हूं, बीच में थोड़ा बोल लेता हूं. मैं गाता ही हूं, बीच में थोड़ा सा बोल लेता हूं. उसे आप कथा कहते हो बाप, मैं तो गाता ही हूं. गाणं ह्याला खूप आवडत देवाला. कसं काय बरं ऐका, विस्तार करायचं नाही आपल्याला. गोपिकाने त्वा विचिनवते ह्याला शोधण्या करता, देवा आम्ही तुझा शोध घेणारे आहोत, तावका आहोत, दीक्षु आमच्यावर दीक्षा कर, कृपा कर, शुल्क दासिका आहोत, आणि आम्ही तुला काय करतो आहोत, शोधतो आहोत. त्वा विचिनवते नाही तस जयति तेधिकम जन्मना व्रज शयत इंदिरा शश्वदत्रही दैत दृश्यताम दीक्षु तावकाः, आम्ही तुझ्या आहोत आणि त्वयि धृतासवस तुझ्या करता प्राण धारण केलेले आहोत, त्वां विचिनवते तुझा आम्ही शोध घेतो आहोत. आणि गोपिका त्या वनामध्ये त्याला शोधतायत, खूप शोधतायत, सगळे प्रकार आपल्याला माहिती आहेत. कंटाळ्या शोधून शोधून गोपिका कंटाळ्या, आणि तेवढ्यात त्यांच्या लक्षात आलं, अग हा शब्दाच्या अरण्यात किती शोधलं ना सापडणार नाही. मग आता आपल्याला एक करावं लागेल, काय, जिथं हरवला तिथं गेलं पाहिजे. परमात्मा कुठं लुप्त झाला, यमुनेच्या काठावर. नियम आहे ग, जी वस्तू जिथं हरवते ती तिथं सापडत असते. हरवला यमुनेच्या काठावर आपण शोधतोय वनामध्ये, हे आपलं चुकतंय म्हणजे. मग जिथं हरवलं तिथं जाऊ हो. म्हणून तासाम सौभग मदम विक्ष मानमचे केशव प्रशमाय प्रसादाव प्रसादाय तत्रेवांतर धियत, तिथंच तो काय झाला लुप्त झाला, तिथंच आला. मग सगळ्या गोपिका यमुनेच्या काठावर आल्या, आणि यमुनेच्या काठावर येऊन बोलल्या नाही, त्या यमुनेच्या काठावर येऊन गायल्या. गोप्य ऊचू गोपिका गायल्या, 19 श्लोकात गायल्या. तात्याला त्यांनी 19 रागामध्ये अनुबद्ध केले, त्याचं प्रकाशन लवकरच होणार आहे. राहिले अजून त्याच्या एक छोटीशी सुधारणा करायची आपल्याला. सुधारणा अशी आहे, भागवताचा नियम असा आहे, गोपिकांचं गोपीगीत संपलं तर
तर देवाला प्रगट केल्याशिवाय थांबू नये म्हटले. मग आपल्याला पुढचे 3 श्लोक अजून त्याच्यात टाकायचे. हा नियम आहे परमात्मा त्याच्या पुढे अजून 3 श्लोक टाकायचे, ते आपण वेगळ्या पद्धतीने त्या सुचून ते टाकू आणि मग आपली प्रस्तावना टाकून ते आपण प्रकाशित करू. फार गोड झाले, फार गोड झाले. ऐका आणि मग गोपिका गायल्या त्याचा समारोप शुकाचार्याने पुढच्या अध्यायातलं गोड केला. इथे गोप्य प्रगायंती प्रलपंत चित्रधा रुरुदु सुस्वरम राजन कृष्ण दर्शन लालसा. आजच्या आपल्या पहिल्या चरणाच्या दोन्ही तीन उत्तर एवढ्या श्लोकात आपल्याला सापडतात. त्याला गाणं आवडतं म्हणून इति गोप्या प्रगायंती अशा प्रकारे त्या गोपिका गायल्या. त्या गायल्या कशा? दोन दिली, रुरुदु आणि प्रलाप, दोन शब्द टाकले. इति गोप्य प्रगायंती प्रकर्षेन गायंती, मोठ्याने गायला. प्रलपंतश्च चित्रदा आणि रुरुदु मुळमूळ रडल्या आणि मोठ्याने आरडल्या. मोठ्याने आरडल्या म्हणजे कृष्ण गाणा अशा मोठ्याने आरडल्या. ह्याला प्रगायंती आणि कृष्ण येणारे प्रगट होणारे हे रुरुदु अशा मुळमूळ रडल्या. मोठ्याने का आरडल्या? लांब असला तर, आणि हळूहळू का रडल्या? जवळ असला तर, जवळ असला तर, लांब असला तर. अशा गायल्या. पण शब्द नाही कुठं, सुस्वरम राजन, बेसूर नाही गायल्या. पण हा स्वर केवळ, आता तुम्ही संगीतवाले सगळे माझ्या समोर आहात म्हणून हा स्वरही महत्वाचा आहे. हे जरी असलं तरी त्याला कळेल त्या भाषेत गेणं हा खरं स्वरात गाणं आहे. त्याला आवडेल त्या गाण्यात गाणं गाणं हे हा खरा स्वर आहे. त्या स्वरात गायल्या आणि असं गायल्यावर मग तो परमात्मा प्रगट झाला. गाण्यानं तो प्रगट होतो म्हणून आम्ही गाणार. देवा तुलाच गाणार का? अन्याला गाऊन पाहिलं काय? अन्य अन्याला गाऊन पाहिलं त्याने आमचं कौतुक केलं. अन्य जे गाणारे आहेत ना देव सोडून, ते कौतुक करतात, पैसा देतात, मान देतात, प्रतिष्ठा देतात. पण एकदा त्याचा आवाज गेला की पुन्हा जवळही येत नाही, जवळ येत. ह्याला जर गायलं ना, ह्याला जर गायलं ना, हा देह जरी पडला, देह वैकल्याचा ते ऋणवयपण देखून अंगी मी आपल्याची उत्तीर्णत्वा लागी भक्ताची आत्मत्यागी परिचय. जगाला जर गायलं तर जग रसिक आहे, अनन्य नाहीये. करपात्रीजींनी दोन प्रकार केले श्रोत्यांचे, काय रसिक असतात काय अनन्य असतात. तळ्यामध्ये मासा अनन्य आणि पशु रसिक आहेत. तळ्यात जोपर्यंत पाणी तोपर्यंत पशु येतात पाणी पिऊन निघून जातात, रसिक आहेत हलकटते. पाणी संपलं तळ्याचं निघून जातात. मासे तसे नसतात. मासे म्हणतात देवा आम्ही तळ्या आम्ही जगलो तुझ्यासोबत आणि मरणार बी तुझ्यासोबतच. ह्याला म्हणतात अनन्य. रसिक किती भेटतील हो? अनन्य भेटत नाही, अनन्य भेटत नाही. देव रसिक नाही, रसिक तर आहेच तो, पण तो अनन्य. जगाला जर गायलं तर महाराज आपण पाहिलं, आता सोशल मीडियावर एक क्लिप व्हायरल झाली, कोपरगावची प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी भीक मागते. मला नाव आठवे ना, कोपरगावची प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी रस्त्यावर आज भीक मागते. तिचा फोटो व्हायरल झाला, नंतर एका संस्थेनं तिला आता सांभाळले. काय तिचा शेवट झाला? विठाबाई मान जी कलेला अशी होती, 9 महिना तरी नाचली, पोटात कळ आली, स्टेजच्या खाली गेली, मुलीला जन्म दिला आणि पुन्हा काष्टा घालून नाचली. अशी विठाबाई मांग, एवढी कलेकरता जिचं योगदान होत, तिचा शेवट पत्र. आता तात्या सांगतात कीर्तना सांगण्याजोगा तो प्रसंग नाहीये. पत्रक वयाच्या 70व्या वर्षी सुद्धा मुलीनं तिला बोर्डवर नाचवलं म्हणतात. आणि तेव्हा पत्रकाराने विचारलं, हे तुमचं वय नाही तरी तुम्हाला अजून का नाचावं लागतं? मिठाबाई मांग पत्रकाराला म्हटली, ऐका मला का गावं लागतं, का नाचावं लागतं, मी जास्त सांगू शकत नाही, पण आयुष्यभर ज्या लावणीनं मला प्रसिद्धी दिली त्याच्यातलेच एक शब्द म्हणते, पोटासाठी नाचते मी परवा कोणाच. कशासाठी नाचते? पोटासाठी. जगाकरता गायलं हे होतं, आम्ही पाहिलं जगाला अडवून. नाही नाही, आता देवा तुला गाणार, तिथेही मदत करतो. जुलै महिना होता, तारीख 24 जुलै होती, दादा 25 गेले ना, जून 26 जून, 25 जूनची रात्र, 25 जूनची रात्र होती. दादाला घरघर लागली होती तुळशीराम दादांना,
खूप घरघर लागली. एवढी घरघर लागली की घरातलं कोणी झोपू शकणार नाही एवढी घरघर होती. अंकुशरावांनी फोन केला, भाई असतील बापू असतील, फोन केला की डॉक्टरांना की दादांना फार घरघर लागलेली आहे. तेवढी काय नाही, आता फक्त वाट पा. तरी त्यांनी एक औषध लिहून दिलं, बरोबर. ते औषध अंकुशराव परिवार दीक्षित परिवाराने दादाला दिलं, पण मात्रा उपयोगी पडली नाही. दादा दरवर्षी माळुंग्याला भजन करायचे श्रीपाद बाबाच्या समाधीसमोर माळुंग्याला. म्हणतो दादाची ती परंपरा आजही चालू. एकदा मी कीर्तनाला सुद्धा आलो होतो आणि त्यांची श्रद्धा होती, श्रद्धा होती श्रीपाद बाबावर, हो, माळुंग्याच्या चाकणजवळच्या. आणि अंकुशराव कानाजवळ गेले, म्हणले दादा श्रीपाद महाराजाचं पांडुरंगाचं स्मरण करा ना. आणि हे म्हणल्या बरोबर दादाला स्मरण झाल्याबरोबर ती घरघर थांबली. तर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत ती घरघर तर झालीच नाही. आणि नंतर सकाळी दादा 11 दरम्यान गेले. मला काय सांगायचे, दादा संतांना गायले, संत दादा देवाला गायले, मग त्या क्षणाला सुद्धा साथ देण्याकरता तो आला. मग दुसऱ्याला गाऊन फायदा काय, देवा आता गाऊ तूच आता गाणार आणि दुसरी गोष्ट तुलाच गाणार. मारुतीबा बागडेंचं सुद्धा असं एक उदाहरण आहे. मारुतीबा बागडेंचा आवाज फार निकोप आवाज होता. आम्हाला मारुतीबा फार शेवटी शेवटी ऐकायला भेटले, पण उमेदीच्या काळात तुम्ही ऐकले, तात्याने भरपूर ऐकले, तात्याने दादांना सुद्धा ऐकले. दादाच्या नक्कीच काय आठवणी संध्याकाळच्या कीर्तनात आपल्याला ऐकायला भेटते. काय बघा ना, हा पण योगच आहे हो, योगच आहे हा. पण काय अचानक तात्याचं कीर्तन आजच ठरू नये, दादाचीच इच्छा ती. चला दादाची इच्छा ऐका मंडळी. त्या काळातले म्हणतात फार मोठे संगीतकार मारुतीबुवांना म्हणायचे, म्हणतात बा अरे इकडे ये, तुझ्या आवाजाचं सोनं करील. हे काय गात बसला, तर आम्ही ऐकलं जुन्या लोकांकडून. तर मारुतीबुवा म्हणले नाही, हा कंठ ज्ञानोबा तुकोबाला व्हायला, आता दुसऱ्याच्या चरणावर व्हायचा नाही. ह्याला म्हणतात गाऊ तुझ गाऊ, तुझच गाऊ, पुन्हा मंगळ गाऊ. ह्याला गाणारे आहेत काही अमंगळी गाणारी मंडळी, याचं म्हणून गातात बाबा. आता काय माहित कोणाकरता गातात, पण अमंगळ गातात. पण आम्ही मंगळ गाणार. मंगल गाणार म्हणजे त्याच्या पाठीमागची भावना शुद्ध ठेवणार. मंगल गाणं काय आहे, केवळ मंगल शब्दाची रचना म्हणजे मंगल गाणं, मंगल वाद्याच्या समूहात गाणं म्हणजे मंगल गाणं, हे त्याचं स्थूलरूप नक्कीच आहे. पण खरं त्याला मंगल गाणं कोणतं आहे, तो कोबराच्याच वचनामध्ये पाहू. भोग नारायणा देवनी निराळी आणि ओव्या मंगळी तेची गाते. इथं चरण येणार आहे पुढे आपल्याला त्याच अंगानं. सगळी भोग देवाला वाहून भोगाचा त्याग करून केवळ त्याच्याकरता गाणं, हे मंगळ गाणं आहे, आम्ही मंगल गाणार. म्हणून दादांनी क्रांती केली मुंबईमध्ये, क्रांती केली. खरं तर दादाचा जन्मगाव भोर तालुक्यामध्ये किकवी नावाच्या गावात झाला. अत्यंत सामान्य कुटुंबात दादा जन्माला आले, खूप सामान्य कुटुंबात, म्हणजे खायची सुद्धा मारामार अशा कुटुंबात. दोन आयांचा विस्तार, बरोबर, आणि चार भावंड, दोन बहिणी, तीन भावंड, दादा धरून चार, दादाला धरून चार आणि बाकी तीन भाऊ आणि बहिणी, बहिणी दोन, असा परिवार. यांना घेऊन आई मोठी व्यवहार कुशल, ती दादाला घेऊन पुण्याला आली. पण त्यांच्याकडे प्राप्त झालेला वसा वारसा वारकऱ्याचा वडिलापासूनच, शिवराम दीक्षित यांच्याकडून वडिलाकडून वारसा मिळाला. काय एक बोलू का, तुमच्या समाजात लय वारकरी संप्रदायात नाहीत, नाही जास्त. पण ती क्रांती घडली. यांचे आजोबा म्हणजे तुळशीराम दादांचे वडील, बरोबर ना, यांचे आजोबा अंकुशरावांचे आजोबा, उमारामाचे पणजोबा, मंदर भैयाचे पणजोबा, म्हणजे हे सासवडची महिनेश्वरी पायी करायचे निष्ठावर. त्यांची एकच उद्देश, माझ्या पोरांना पकवाच शिकावा, पकवा शिकावा. मग दादाला आज वडील गेल्यानंतर आई घेऊन पुण्यात आली आणि दरेकर बुवा पुण्याचे यांनी दादांना पकवाजाचं शिक्षण चालू केलं.